सरकारनं कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात भूमिका लवकरात लवकर स्पष्ट न केल्यास सुकाणू समिती असहकार आंदोलन करणार असल्याचा इशारा सुकाणू समितीच्या वतीनं देण्यात आला आहे. गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहावर सुकाणू समितीचे सदस्य अजित नवले आणि रघुनाथदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सुकाणू समितीनं आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. सुकाणू समितीनं असहकार आंदोलनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न हे पूर्णपणे सुटलेले नाही आहेत. कर्जमाफी जाहीर झाली आहे. कर्जमाफीची प्रक्रिया अत्यंत मंदगतीनं धीम्या गतीनं सुरू आहे असं म्हणत या ठिकाणी सुकाणू समितीकडून असहकार आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सुकाणू समिती आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून प्रश्नांवरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वपूर्ण त्यांची एक बैठक पार पडली आणि त्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सुकाणू समितीनं असहकार आंदोलनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आणि या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे. सुकाणू समितीचे सदस्य अजित नवले आणि रघुनाथदादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे. कर्जमाफी जाहीर झाल्याला आता वर्ष पूर्ण होईल. अजूनही शेतकऱ्यांच्या पदरी हवं तसं अपेक्षित असं काही पडलेलं नाहीये. अजूनही शेतकरी आत्महत्या होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न हे अजूनही प्रलंबित आहेत. त्याच्यामुळे आता सुकाणू समिती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. या बैठकीसंदर्भात सुकाणू समितीच्या सदस्यांशी बातचीत केली आपले प्रतिनिधी हेमंत बिरजे यांनी. शेतकऱ्यांची सुकाणू समिती मुख्यमंत्र्यांना भेटण्याला आली पण त्यांना भेट नाही मिळाली अशा पद्धतीची परिस्थिती आहे. सह्याद्रीच्या पायऱ्यांवर आहोत. सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर कशा पद्धतीने सुकाणू समिती मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत होती. रघुनाथ दादा नाराज आहात तुम्ही? नाही, याबद्दल आम्ही काही आगंतुक आलेलो नाही. ह्या सुमित नावाचे त्यांचे जे पी आहेत त्यांच्याशी मी संपर्क साधलेला होता आणि तोही 8 दिवसापूर्वी साधला होता. त्यांनी आज 2 तारखेला पूर्ण दिवसभर सह्याद्रीवर साहेब आहेत. तुम्ही या 2:30 वाजता मी तुम्हाला वेळ देतो असं सांगितलेलं होतं आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे प्रत्येक जिल्ह्यातून लोक आलेले आहेत आणि फक्त 22 लोक महाराष्ट्रातले आम्ही त्यांना यादी दिली. प्रमुख लोकांची यांना भेट द्या आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आता वेळ नाही. माझ्या मागे 3 वाजले, आता दुसरी बैठक आहे. नंतर म्हटलं 5 ला भेटतो, आम्ही आज दिवसभर थांबायला तयार आहे. नाही बरे, माझं पूर्ण दिवसभर काम आहे, मी फक्त तुमचं निवेदन स्वीकारतो. कर्जमाफीच्या बद्दल सबंध निराशा आहे. बोंडाळीचा प्रश्न प्रचंड तीव्र झालेला आहे आणि त्याचबरोबर शेतीमालाच्या भावाच्या बद्दलही कोणत्याही प्रकारची कारवाई सरकार करायला तयार नाही. दुधाचे भाव पडलेत, ऊसाचे भाव शेतकऱ्यांना मिळायला तयार नाहीये. तो असंतोष आज निवेदनाच्या रूपाने आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलाय. त्यांना आम्ही इशारा दिलाय की याच्यावर आपण गांभीर्याने कृती करावी. ती केली नाही तर मग मात्र निश्चितपणाने महाराष्ट्रातील सर्व संघटना ज्या सुकाणू समितीत सामील आहेत त्या रस्त्यावर उतरतील. सरकारची कोंडी करण्याचे सर्व प्रकारची यंत्रणा राबवली जाईल आणि सरकारला पुन्हा एकदा गुडघे टेकवत शेतकऱ्यांच्या समोर बोलायला भाग पाडलं जाईल. आमच्या पूर्ण सर्व संघटना यासाठी कामाला लागणार आहे. नेमकं असहकार आंदोलन कसं असेल? असहकाराच्या बाबत कर कर्जा नाही देंगे, बिजली का बिल भी नाही देंगे ही जी शरद जोशींनी दिलेली घोषणा आहे त्यानुसार महाराष्ट्रभर त्याबद्दल जागृती आम्ही करतो आहोत आणि त्या प्रकारचा असहकार एकीकडे सुरू होईल आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष कृती म्हणून ज्याच्यात शेतकऱ्यांचा सहभाग असेल असे 1000 लोक रस्त्यावर उतरत रास्ता रोको असतील, तहसील कार्यालयांवर मोर्चे असतील, प्रसंगी आमदार खासदारांच्या घरावर मोर्चे असतील, या सगळ्या प्रकारची रणनीती कशी आखायची त्याबद्दल आज सुकाणू समितीची बैठक होईल आणि एक व्यापक आंदोलन महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं सुरू होईल. सुनील पवारचा हेमंत बिरजे, जय महाराष्ट्र, मुंबई. सुकाणू समितीचे सदस्य अजित नवले आता आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. नवलेजी, म्हणजे सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अजूनही काही एक केलेलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? कर्जमाफीच्या बद्दल आपण पाहताय की एक फसवणूक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात झालेली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राज्यपालांनी जाहीर केलं की 46 लाख शेतकऱ्यांचा कर्जमाफी करण्यात आली आहे. परंतु मी आपल्याला सांगेल की 46 लाख शेतकऱ्यांमध्ये बहुतांशी लोक हे प्रोत्साहन योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांना कर्जमाफी झाल्याचं दाखवतंय सरकार, आकडे फुगून दाखवतंय. फसवणूक सुरू आहे. बोंडाळीच्या संदर्भात आपण पहा, प्रचंड नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे आणि म्हणून सर्व संघटना एकत्र येत सरकारला याबाबत घेरण्याच्यासाठी पूर्ण ताकदीनं कामाला लागणार आहेत आणि शेतकऱ्यांची बाजू ही ठामपणानं आम्ही घेणार आहोत. सुकाणू समितीमधल्या जे सर्व जे संस्था जोडल्या गेलेल्या आहेत तर त्या सर्वजण याच्यामध्ये सहभागी असतील? आमचा जे सुकाणू समितीत आहे त्यांना तर आम्ही एकत्र ठेवणारच आहोत. शिवाय त्याच्यामध्ये अधिकही संघटना ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत आहेत
त्यांची सुद्धा एकजूट करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू ठेवणार आहोत. एक व्यापक शेतकऱ्यांची एकजूट या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्राला. नक्कीच, धन्यवाद अजित नवलेजी तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी.